महाराष्ट्रात कोरोनाचा नवा उच्चांक आढळून आला। 17,000 आसपास कोरोना बाधित रुग्णांची संख्या गेली। बुधवारी महाराष्ट्रात 17,433 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले। बुधवारी 292 कोरोना बळी। आजवर महाराष्ट्रात एकूण कोरोना बाधित 825,739 होते। आजवर 5,98,496 लोक घरी पाठवले गेले। महाराष्ट्रात आजवर 25,195 कोरोना बळी। सध्या महाराष्ट्रात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2,703 इतकी आहे। महाराष्ट्रात कोरोनाने उच्चांक गाठलेला आहे। महाराष्ट्रामध्ये आजची बुधवारची ही जी आकडेवारी पुढे येते ती आजपर्यंतच्या आकडेवारीमध्ये सर्वात जास्त आहे। महाराष्ट्रामध्ये इतका आकडा कोरोनाबाधित रुग्णांनी कधीही गाठला नव्हता। आजची ही आकडेवारी सर्वात जास्त मानली जाते। रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 72.48 इतकं आहे। सध्या 2,01,703 रुग्णांवरती उपचार सुरू आहे। 17,433 नवीन रुग्णांचं निदान झालेलं आहे। अविनाश भोंडवे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। डॉक्टर अविनाश भोंडवे, आजची ही कोरोनाबाधितांची नवी संख्या जी हाती आली आहे राज्य सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार, ती 17,000 पलीकडे गेलेली आहे। यामध्ये आपण पाहिलं तर दिवसेंदिवस रोजच हे आकडे वाढत चालले आहेत। आपल्याला दर प्रतिदिनी आपल्याला असंच म्हणावं लागतंय की आजचा आकडा हा सर्वात मोठा आहे, कारण आपण एका मोठ्या शिखर पातळीकडे याची वाटचाल चालू या साथीची, आणि त्याला जी काही अनेक कारणं आहेत ती आपण मागेही बोललो होतो त्याप्रमाणे, म्हणजे अनलॉक झाल्यानंतर जो काही मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं इकडे तिकडे फिरणं आहे किंवा जे काही प्रतिबंधक उपाय आहेत, मास्क न वापरणं किंवा मास्क वापरणं किंवा सोशल डिस्टन्स ठेवणं, हे अजिबात पाळलं जात नाहीये। तरुणाई याच्यामध्ये बेफिकीरपणे वागतीय, उच्च मध्यमवर्गीय सुद्धा याच्यामध्ये बेफिकीरपणे वागतायत, आणि अल्पशिक्षित आणि जे काही गरीब लोक आहेत किंवा इतर स्लम आहेत हे, त्याच्यामुळे एकूणच सगळीकडे सोशल डिस्टन्सिंगचा आणि सर्व नियमांचा फज्जा उडालेला आहे। पण आता दुसऱ्या बाजूने संख्या डॉक्टर भोंडवे हाती आलेली आहे। समजा एकीकडे 17,433 नवीन रुग्णांचं निदान झालं आहे, तर दुसरीकडे आज एका दिवसात बरे होणाऱ्यांची संख्या ही 13,959 इतकी आहे, आणि आतापर्यंत राज्यातली एकूण बरे होणाऱ्यांची संख्या ही 5,98,496 इतकी आहे। ही एकूणातली आकडेवारी असेल। जे काही आहे आता त्याप्रमाणे आता औषधोपचार किंवा औषध योजना चांगल्या प्रकारे होतीये, त्यामुळे बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या चांगली आहे, त्यामुळे हे होत आहे की बऱ्याच ठिकाणी। परंतु आपण जर हे विभागून पाहिलं जिल्हावार, तर मी पुणे जिल्ह्याचं तुम्हाला सांगतो की पुणे जिल्ह्यामध्ये मृत्यूदर 1 ऑगस्टला 1980 लोक साधारणतः 1958 लोकांचा मृत्यू झाला होता, आणि 31 ऑगस्ट पर्यंत जवळजवळ त्याच्या तिप्पट म्हणजे 5,800 लोकांचा मृत्यू झाला, म्हणजे 300 पटीनी वाढ झाली। त्याप्रमाणे एकूण येणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा जवळ बीड, उस्मानाबाद, सांगली, त्यानंतर नागपूर अशा जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 4 पटीनी वाढ झालेली आहे। तर ही जी वाढ आणि मृत्यूचा दर हाही वाढतोय, पण साहजिकच हे जे तुम्ही आकडे जे म्हणतात 72% हे चांगलं आहे, पण नॅशनल ऍव्हरेजच्या ह्यानी आज आपल्या इथली जी काही रुग्ण बरे होण्याची संख्या किंवा मृत्यू ही कमी आहे, आणि रुग्णांचा मृत्यू दर हा खूपच जास्त आहे। धन्यवाद, धन्यवाद डॉक्टर अविनाश मुंडवे।